मी म्हणालो का मला डिवोर्स हवाय म्हणून? मी म्हणालो का मला डिवोर्स हवाय? डिवोर्स इतक्या सहजासहजी नाही मिळत, म्हणजे बरीच मोठी प्रोसेस असते. केस फाईल करावी लागते म्युच्युअल कन्सेंटने. इतक्या सहजासहजी नाही मिळत, खूप वेळ लागतो. फक्त तोपर्यंत आपण केस फाईल केली असती ना. बरीच माहिती काढली आहे सुजय. हो रे. हो काय करणार, गरज. तुला असं नाही वाटत का की तू सिच्युएशनचा डिसएडव्हान्टेज घेतोयस? नाही नाही, अजिबात नाही. मला सांगा, कधी ना कधीतरी आम्ही वेगळे होणारच की नाही? होणारच ना. मला तिला फसवायचं नाही. मी नाही फसवू शकत. मी तिला फसवणार, ती परिस्थितीला फसवणार. मी समजून घेतली आहे ना सिच्युएशन. तसंच तुम्ही घ्या ना समजून सिच्युएशन, तर ती समजेल ना सिच्युएशन. आफ्टरऑल तुम्हीच तिचे मित्र आहात ना. काय रेश्मा, रेवाचं लग्न होईपर्यंत आपण वेगळे नाही होऊ शकत. अरे हा, ते सुद्धा बरोबरच आहे. नाही का, तुला हा सगळा इश्यू एक्सपोज नाही करायचे. समजा मी तुझ्या बहिणीच्या लग्नात नाही चालू, तर नाही चालणार ना माझ्या बाबांना, तुझ्याही बाबांना. पण समजा मी आलो, तर फारच एम्बॅरसिंग फील होईल. ती वर्दळ, लग्न सराई, मानपान, आणि मग ते कहर म्हणजे भाऊजी भाऊजी भाऊजी, जावई जावई जावई. मला खूप इच्छा आहे का तुला मदत करायची, मनापासून वाटत, पण आय एम सॉरी, मी नाही करू शकत. आय एम सॉरी रेश्मा. मी सांगतो ना, तू तुझ्या बाबांना सांग की नाहीतर तुझ्या बाबांना काय सांगायचं ना ते तुझं तूच ठरव. तसेही तुझे मित्र आहेतच ना मदतीला. काय हे फायनल आहे ना मग? कोणी चहा घेणार आहे? चला चहा घेऊयात. चला. जाऊन त्या राकेशचे कान चेक करून यावेत. नाही जाऊन मारून येऊ का त्याला प्लीज? म्हणजे मला जरा शांत झोप तरी लागेल. काय बोलते मीनल, तू मारामारी वगैरे नको. अशी तू बस, प्रत्येक वेळेला काहीतरी ऍक्शन घ्यायची वेळ आहे ना की तू शेपुटात घालतोस. नाही ग मीनल, मारामारी करणं चुकीच आहे. हो, पण त्या राकेश सारख्या माणसाला जोडलाच पाहिजे. करेक्ट. स्कॉलर मग काय? पण आता बाबांना काय सांगू? अरे अचानक आठवलं, ते जरा एक प्रॉब्लेम झाला किंजलच्या घरी.
म्हणजे ते तिच्या घरी तो हाय पंख आहे हा, तर त्या पंख्याचं ते हे बिघडले काय असत ते बटन नाही काय स्विच बटन म्हणजे स्विच ना काय बोलते ते कमी जास्त करायचं ते रेग्युलेटर रेग्युलेटर हा ते बिघडले तर ती म्हणली होती आणि तिला वेळ भेटत नाही ना तर आता मार्केट जवळ आहे तर मी आणतो लगेच कुठलं मार्केट जवळ इकडे हे इथं आहे ना हा आलो 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 बघितलंस ना गेला बघ पळून आणि हा किंजलचा बॉयफ्रेंड आहे का बॉय आहे कैसे कैसे लोग आते हैं ना मुंबई में ये बघा मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी पण ए हॅलो अहो मगाशी मी आलो होतो ना तर माझी एक वस्तू राहिली वस्तू हा ती शोधतो आणि लगेच जातो लगेच जातो प्लीज काय काय म्हणजे मला कळेल का काय चाललंय चांगले वर का मस्त आहे ही हॅलो मला कळेल का तुमचं नेमकं काय हरवलंय सापडली वस्तू सापडली काय ते मगाशी तुम्ही काय म्हणत होते हा हे बघा मी तुम्हाला हजार वेळा सांगितलंय माझा डिसिजन बदलणार नाही डिसिजन फायनल आहे का तुझा हो माझा डिसिजन फायनल आहे आणि तसंही मी माझे डिसिजन्स सहसा बदलत नाही ओके सो प्लीज गेट आउट ए हॅलो काय हे काय चाललंय सांगतो ना राकेश काय ना आपण कधी कधी डिसिजन बदलत नाहीत आपल्याला ते बदलावे लागतात म्हणजे काय होत आपण आपले डिसिजन बदलत नाही म्हणून आजूबाजूची परिस्थिती बदलते आणि आजूबाजूची परिस्थिती बदलली ना मग आपले डिसिजन आपल्याला बदलावे लागतात ना म्हणजे यहाँ पे बस स्टॉप नहीं होती क्या होती है चल ना रिक्षा नहीं जाऊ ना कॉन्ट्री करू ना अजिबात नहीं अरे तुला काय करायचं घरी जाऊन थांब की थोडं बस ने जाऊ ना मी पूर्ण दिवसाची सुट्टी टाकली यार राकेशचा फोन उचल ना हॅलो 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 कुठे आहेस तू घरी निघाले तू आपल्या घरी ये ना लवकर पण तुम्ही तर नाही मी ते चुकून बोललो तू ते सगळं विसर आणि पटकन घरी ये चूक वेळीच नाही सुधारली ना तर आयुष्यभर लटकावं लागेल मला तू लवकर घरी ये घरी बोलवतायत ओ बोललोय तिला सोडा ना मला आता अहो सोडा ना पण ती येते म्हटली का नाही मला माहित नाही फार गरम होते मला लोक फॅन काय करताय अहो बोललो ना बोलतो होता एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ओ हे बघ तू फार प्रश्न विचारत बसू नको आताच्या आता लवकर घरी ये हे बघा परत बोललो तुमच्या समोर आता तरी सोडा कसं आहे दिस इज आशूज रेग्युलेटरी ऍक्ट परत एकदा असू दे ना असू दे ए राहू राहू दे राकेश राहू दे ए रक्त साखर तर ना बांधून ठेवलं त्रास होतो मला माहिती
पाणी पी ना तू, पाणी पी. काय केलं तू राकेश? चूक करायला भाग पडलं ना मला. 12 वर्षांचा होतो, गल्लीतल्या क्रिकेटच्या राड्यामध्ये एकच डोकं फोडलं, पहिली चूक. नंतर शाळा सोडली, साहेबा नावाचा भाई होता त्याला जॉईन झालो, दुसरी चूक. कारण काय? पैसे मिळायचे ना हातात रोजच्या रोज कॅश. मग कुणाला उचल, कुणाला मार, कुणाला तोड, कुणाचं दुकान फोड, चुका चूक. राडे, चकमकी, मर्डरी. मी नाही केला मर्डर, मी नाही केला मर्डर राकेश. पण मर्डर होताना पाहिलं, जीव जातो रे. खरी चूक कुठं झाली सांगू का राकेश? आई विना वाटलो ना मी, ती खरी चूक. बापन नीट लक्ष नाही दिलं ना माझ्याकडे, ती खरी चूक. बहिणीच्या मायेने वाढलो मी, माझी ताई. आणि मग त्याच बहिणीला जेव्हा समोरच्या गँगच्या लोकांनी हात लावायचा प्रयत्न केला ना, तेव्हा फोडलं सगळ्यांना. चुकलं. तेव्हा लक्षात आलं मार्ग चुकलाय आपला. बहिणीचं लग्न लावून दिलं, मी सुद्धा मोकळा झालो या चुकीत. सुधारायचंय रे मला राकेश, सुधारायचंय. पण तुझ्यासारखे लोक सुधरू द्यायचे तेव्हा ना. का भाग पडतोस मला या चूक करायला? का? सॉरी राकेश. एक दिवस का होईना, खोट का होईना, माझ्या बहिणी बरोबर सुखाचा संसार कर. रिक्वेस्ट. आणि अजून एक, आपल्यात जे घडलं ते तू बाहेर सांगितलं ना, फार मोठी चूक होईल माझ्याकडनं. नाही कळलं. नको सांग भाऊजी. आता येतो मी. हा, पाणी प्या. अरे बाबा, वेलकम. या ना, या, आत या. कसे आहात जावई बापू? मी बरा आहे. कशी आहेस बेटा? मी बॅग घेतो. अरे बाळा, आता असंच मला बाहेर उभं करणार आहे की घरातही घेणार आहेस?
कसा झाला प्रवास? छान झाला. सकाळीच पोहोचलात ना? हो हो. मग झाली का इकडची सगळी कामं? हो, जवळजवळ झालीच म्हणायची. वा वा. तुमचा आज आराम वाटत? आराम? छे छे, अहो आम्हा कॉर्पोरेट फील्ड वाल्यांना आराम म्हणजे क्राईम. हो का? आज तुम्ही येणार म्हणून सुट्टी घेतली होती का? वा छान. लगेच परत जाणार तुम्ही? नाही म्हणजे आलाच आहात तर आल्यासारखे 2-4 दिवस राहा ना. काय? नाही, जायला हवं. लग्नाची सगळी तयारी करायची आहे ना. हो हो, तेही खरंच आहे. नाही का, पण तुम्ही 8-10 दिवस राहायला यायचं बरं का? म्हणजे काय? अहो, लग्नाची तारीख कळल्याबरोबर ऑफिस मध्ये अर्ज टाकलाय सुट्टीसाठी. वा उत्तम उत्तम. रेश्मा बेटा, अगं पेढे आणलेत, देवारा कुठे? अरे तू काय अशी बघते? देवारा आतमध्ये नाहीये का बेडरूम मध्ये? तुम्ही आलात ना म्हणून बावरली. एरवी तिथेच बसून असते देवाराजवळ. हो का? देवारा बेडरूम मध्ये. देवा, या घरावर, या उभयतांवर तुझी कृपा असू दे. त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. घ्या जावय बापू, देवाच्या कृपेने सगळं काही छान होणार आहे. घे बेट. बाकी घर छान आहे तुमचं? थँक्यू बाबा. मास्टर बेड आहे. आणि फर्निचर सुद्धा हल्लीच केलंय. ऍक्च्युली म्हणून उशीर लागला रेशमाला बोलवायला. आणि तुमचा इंग्रजीचा व्यासंगही फार दिसतोय. वा, एवढी जाड जुड पुस्तक कधी वाचता? त्यातल्या त्यात हे छोट पुस्तक दिसतय, वुडी एलन. अरे च्या, सापडलं ते पुस्तक? वुडी एलन. साइड इफेक्ट. कुठे भेटलं? नाही, बरेच दिवस झाले शोधत होतो ना. माझ्या कलीगने गिफ्ट दिलंय मला ते, निशा. आम्हाला प्रचंड आवड आहे वाचनाची. आम्ही काय करतो, आम्ही एकच पुस्तक घेतो आणि मग ते दोघे आलटून पालटून वाचतो. रेश्मा, जरा जेवणाचं बघ ना, बाबांना भूक लागली असेल ना. हो. चला. हो हो, चला चला. रेश्मा, जेवणाचं काय भेटे? हे बघ, मी बाबांना विचारले, त्यांना वांग्याची भाजी फार आवडते. आपल्याकडे वांगी आहे. मला माहिती आहे त्यांना वांग्याची भाजी आवडते. अरे हो, तुला माहित असणारच. हे पण कुठे काय ठेवलं हे तुला माहित नाही आहे ना? मी एक काम करू, मी तुला निशाचा नंबर देतो, तिला सगळं माहिती आहे. म्हणजे काय, कुकिंग जरी येत नसलं ना तरी एक्सपेरिमेंट करायची सवय आहे निशाला. आणि रादर तिने बनवलेली कुठलीही नॉर्मल डिश ही एक्सपेरिमेंटच असते. हे पण हे मी तुला बोललोय हे निशाला सांगू नकोस, नाही तर ती रागवेल माझ्यावर. तसंही रागवल्यावर ती फारच छान दिसते म्हणा. मी देऊ का तिचा नंबर तुला? नको, मी पाहून घेतलंय सगळं. उद्या बैंगनचा भरता करणार होती निशा. मी पुरणपोळी करणार आणि कटाची आमटी. हो. अरे पण त्याला लागणार सामान? रिअली? थँक यू, यू आर सो नाईस. बरं, तू बनव, मी बाबांशी गप्पा मारतो. हा,
राकेश तुम्ही तुम्ही तर नाही म्हणत होतात ना, मग हा इतका बदल कसे ना रेश्मा, माणसाला बदलावंच लागतं. आपण नाही बदललो ना तर आजूबाजूची परिस्थिती बदलते. परिस्थिती बदलली ना की आपोआप डिसिजनही बदलावे लागतात. तू हॅलो